नमस्कार नॉलेज बास्केट इंडियामध्ये पुन्हा एकदा माझ्या सर्व प्रेग्नंट मैत्रिणींचं खूप खूप स्वागत मला माहिती आहे तुमचा नववा महिना चालू आहे आणि तुम्हालाही असं वाटतंय की तुमची सहज सुलभ कुठलीही शस्त्रक्रिया न होता तुमची डिलिव्हरी व्हावी म्हणजेच तुमची नॉर्मल डिलिव्हरी व्हावी प्रेग्नन्सीचा हा नववा महिना आहे ना हा सगळ्यांसाठी वेगळा असतो कारण आता खूप थोडेच दिवस राहिले आहेत तुमच्या घरात बाळ येण्यासाठी आणि तुमचं घर आनंदाने न्हावून निघण्यासाठी या सगळ्याची एक्साइटमेंट तुमच्या मनात खूप जास्त आहे बाळाचा चेहरा बाळ तुम्हाला बघायचं आहे पण त्याचवेळी डिलिव्हरी म्हणजे काय हे जर तुम्ही पहिलट करीन असाल तर तुम्हाला माहीत नाही आहे आणि डिलिव्हरीमध्ये काही प्रॉब्लेम्स येतील कि का किंवा डिलिव्हरी कशी असेल डिलिव्हरीमध्ये मला काही अडचण येईल का मला कळा देता येतील का कळा कशा असतात हे खूप सारे संभ्रम तुमच्या मनात चालू आहे आणि यासाठीच तुमची डिलिव्हरी सुलभ व्हावी यासाठी घरगुती उपाय काही करता येतील का हे मी आज तुम्हाला इथं सांगणार आहे ज्या वेळेला आपल्याला नैसर्गिकरित्या कळा येतात त्यावेळेला आपली सुलभ आणि नॉर्मल डिलिव्हरी होण्याचे चान्सेस खूप जास्त वाढतात तर आता कुठल्या गोष्टी खाल्ल्यामुळे आपली डिलिव्हरी नॉर्मल होईल असं काही घरगुती उपाय करता येईल का की जेणेकरून आपण ही नॉर्मल डिलिव्हरी इंड्यूस करू शकतो हे सगळं आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत काही गोष्टी काही मेडिकल टर्म्स आपण समजून घेऊ नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी गर्भाशयाच्या लायनिंगमध्ये म्हणजेच गर्भाशयाच्या स्तरामध्ये कॉन्ट्रॅक्शन्स होणं गरजेचं असतं तरच मग कळा येतात आणि नॉर्मल डिलिव्हरी आपली होऊ शकते दुसरी गोष्ट म्हणजे गर्भाशय मुख जे आहे हे, हे सॉफ्ट मऊ होणं गरजेचं आहे ज्याला की सर्वायकल रायपनिंग असं म्हणतात तर आता आपण काय केलं पाहिजे या दोन गोष्टी कशा आपल्याला नैसर्गिकरित्या करता येतील घरगुती कुठले उपाय करता येतील हे आपल्याला पाहिलं पाहिजे आणि तशा प्रकारे नवव्या महिन्यातली आपली आहार योजना असली पाहिजे आता आपण बघूया कुठले कुठले पदार्थ आपण खाल्ले पाहिजेत सगळ्यात पहिला बदल नववा महिना लागल्यापासून तुम्हाला करायचा आहे तो म्हणजे तुम्ही पाणी कोमट प्यायचंय अगदी गरमही नाही आणि अगदी थंडही नाही कारण थंड पाण्यामुळे स्नायू आकुंचन पावतात आखडले जातात आणि त्यामुळे नॉर्मल डिलिव्हरीमध्ये समस्या येतात किंवा नॉर्मल डिलिव्हरी होत नाही जर तुम्ही कोमट पाणी प्यायलात तर स्नायूंमधील तणाव कमी होईल आणि स्नायू रिलॅक्स होतील जे की तुम्हाला नॉर्मल डिलिव्हरीसाठी मदत करणार आहेत दुसरा पदार्थ आहे तो म्हणजे ओवा ओवा तुम्ही कच्च्या स्वरूपात बडीशेपमध्ये किंवा ओव्याचे लाडू देखील खाऊ शकता ओवा गुणधर्माने उष्ण असतो आणि त्यामुळे तो डिलिव्हरीसाठी मदत करतो तसेच ओवा तुमच्या शरीराला ताकद देखील देतो म्हणून नवव्याच महिन्यात काय तर डिलिव्हरीनंतर देखील ओवा खाण्याचं सांगितलेलं आहे कारण ओवा तुमचं शरीर उबदार ठेवतो तिसरा पदार्थ जो तुम्हाला नवव्या महिन्यात सेवन करायचा आहे रेग्युलरली घ्यायचा आहे तो म्हणजे हळद नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात तुम्ही हळदीचं आहारात सेवन करा हळदी अँटी लिपिडेमिक गुणधर्म असलेली असते ज्यामुळे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण तुमच्या शरीरामध्ये वाढणार नाही त्याचप्रमाणे हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचा घटक असतो ज्यामुळे तुम्ही आणि तुमचं बाळ हे कुठल्याही आजारांच्या संक्रमणापासून वाचू शकेल आणि तिसरी गोष्ट म्हणजे हळदीने खूप छान झोप लागते साधारण नववा महिना चालू झाला की कॉन्ट्रॅक्शन जड वाटणं थोडंसं पेल्विक भागात पेन होणं किंवा अंग दुखणं हे होत असतं जर तुम्ही हळदीचं सेवन केलं तर ही अंगदुखी तुमची कमी होणार आहे आणि चौथी अतिमहत्वाची गोष्ट म्हणजे हळदीमध्ये वेदनाशामक गुणधर्म असतात त्यामुळे ज्या वेळेला तुम्हाला कॉन्ट्रॅक्शन स्टार्ट होतात आणि खूप वेदना होतात त्यावेळेला या वेदना थोडं कमी करण्याचं काम हळद करते जर तुम्ही रेग्युलरली हळद घेतली असेल तर नक्कीच तुम्हाला या वेदनांचा जो त्रास आहे हा कमी प्रमाणात जाणवेल कमी इंटेन्सिटीने जाणवेल त्याचप्रमाणे हळदीमुळे छान शांत झोपही लागते कब्बर कोमट दुधामध्ये जर तुम्ही एक चमचा हळद घालून रोज रात्री घेतली तर तुम्हाला रात्रीची झोपही छान लागेल आणि त्यामुळे तुम्हाला जे अवघडलेपणा रात्रीचा खूप वाटतोय आणि त्यामुळे जर तुमची झोप डिस्टर्ब होत असेल तर तो देखील तुमचा प्रॉब्लेम इथं सुटणार आहे आता चौथा पदार्थ बघू चौथा पदार्थ म्हणजे दुधामध्ये साजूक तूप आणि खजूर घालून तुम्हाला घ्यायचे आहेत खजुराने देखील नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी मदत होते खजूर तुम्हाला थोडेसे जास्त म्हणजे दोन तीनपेक्षा जास्त खजूर तुम्हाला खायचे आहेत त्याचप्रमाणे जर दुधामध्ये तुम्ही साजूक तूप घातलं तर तुमचा भाग हा चिकट आणि मऊ होण्यास मदत होणार आहे सर्वायकल रायपनिंग म्हणजे हा जो सर्वायकल भाग आहे गर्भाशय मुखाचा भाग आहे तो तुमचा मऊ होण्यास सॉफ्ट होण्यास मदत होणार आहे त्यामुळे तुम्हाला साजूक तूप दुधात घालून खजुराबरोबर खायचं आहे जर तुमचं वजन प्रेग्नन्सीमध्ये खूप वाढलं असेल तर तुम्ही साजूक तूप अगदी थोडंसं घाला कारण याच्यामुळे तुमचं वजन अजून जास्त वाढेल आणि मग नॉर्मल डिलिव्हरीला प्रॉब्लेम येतील त्यामुळे जर तुम्ही प्रमाणात वजन वाढवलं असेल तर तुम्ही साजूक तूप तुम बिंदास्त खाऊ शकता साजूक तुपामुळे योनी मुलायम होण्यास मदत होते पुढचा पदार्थ नवव्या महिन्यात तुम्हाला अधूनमधून खायचा आहे तो म्हणजे अननस अननसामध्ये ब्रोमेलिन नावाचा घटक असतो जो तुमच्या गर्भाशय मुखाला ओपन करण्यासाठी मदत करतो त्यामुळे पायनॅपल तुम्ही खाणं खूप गरजेचं आहे पायनॅपलचा जो मधला गोल भाग असतो ज्याला की कोर भाग म्हणतात त्याच्यामध्ये हा पदार्थ ब्रोमेलिन नावाचा पदार्थ जास्त असतो त्यामुळे जर तुम्ही तो मधला भाग पायनॅपलचा गोल खाल्ला तर तुम्हाला गर्भाशय मुख ओपन व्हायला नवव्या महिन्यात मदत होणार आहे मैत्रिणींनो आता पुढचा पदार्थ बघूया हा सुद्धा कायम किचनमध्ये उपलब्ध असलेला पदार्थ आहे हा आहे जिरं एक चमचा जिरं पेलाभर पाण्यात उकळवून मग ते पाणी कोमट करून सकाळ संध्याकाळ जर तुम्ही गाळून प्यायलात तरी देखील तुम्हाला कॉन्ट्रॅक्शन्स यायला मदत होणार आहे त्यामुळे जर नववा महिना उलटून गेला असेल किंवा नवव्या महिन्याचा बराचसा काळ लुटला असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की लवकर आता लेबर पेन्स यायला पाहिजेत तर अशा वेळेला तुम्ही हा जिरा पाण्याचा प्रयोग नक्की करून बघा नववा महिना उलटून गेला किंवा नववा महिना भरल्यानंतर तुम्ही पपई देखील खाऊ शकता पपईमध्ये पॅपेन नावाचं एन्झाईम असतं जे तुमचं युटेराईन लाइनिंग कॉन्ट्रॅक्ट करतं आणि लेबर पेन स्टिम्युलेट करायला देखील मदत करतं त्यामुळे नैसर्गिक कॉन्ट्रॅक्शन्स येण्यास मदत होते तुम्ही हे ऐकलंच असणार की सुरवातीच्या तीन महिन्यांमध्ये पपई आणि अननस खाऊ नये कारण याच्यामध्ये गर्भाशयाचं जे अस्तर आहे ते कॉन्ट्रॅक्ट करण्याची क्षमता आहे आणि याच्यामुळे गर्भपात होऊ शकतो परंतु नवव्या महिन्यामध्ये आपल्याला युट्राईन कॉन्ट्रॅक्शन्स हवे आहेत जेणेकरून बाळ बाहेर यावं म्हणूनच पपई तीही थोडीशी कच्ची पपई जर आपण शेवटच्या दिवसांमध्ये खाल्ली तर आपल्याला नैसर्गिकरित्या कॉन्ट्रॅक्शन्स येण्यासाठी मदत होणार आहे आणि आपली नैसर्गिक डिलिव्हरी होण्यासाठी देखील याच्यामध्ये दे आपल्याला फायदा होणार आहे अजून एक टिप सांगते गरम चमचमी तिखट पदार्थ देखील लेबर पेन इंड्यूस करतात त्यामुळे तुम्ही गरम मसाल्याचे पदार्थ आपलं महाराष्ट्रीयन झणझणीत जेवण जरी नवव्या महिन्यात केलं तरी देखील तुमचे लेबर पेन इंड्यूस होणार आहेत आता अजून एक पदार्थ आहे तो देखील आपल्याला नैसर्गिक कळा येण्यासाठी मदत करतो तो म्हणजे एरंडेल तेल आता हे एरंडीचं जे तेल आहे ना हे सगळ्यांनाच मानवतं असं नाही काही काहींना हे तेल प्यायलाने उलटीचं सेन्सेशन होतं तर आता हे तेल कसं प्यायचं सकाळी उठल्या उठल्या कोमट पाण्यामध्ये अर्धा चमचा एरंडीचं तेल आणि संध्याकाळी देखील तुम्ही कोमट पाण्यामध्ये अर्धा चमचा एरंडीचं तेल पिऊ शकता एरंडेल तेलामुळे काय होतं हे एक लॅक्झेटिव्ह एजंट म्हणून काम करतं ज्याच्यामुळे तुमचं पोट खूप छान आणि साफ होतं तुमचा कोठा साफ होतो आतडी साफ होतात आता नैसर्गिक प्रसूतीसाठी याची मदत कशी होईल ज्यावेळेला तुमची आतडी आणि रेक्टल भाग पूर्णपणे हो साफ असतो त्यावेळेला गर्भाला छान जागा मिळते आणि मग गर्भाशय मुख ओपन व्हायला देखील मदत होते आणि बाळ खाली छान फिक्स होऊ शकतं यासाठी नवव्या महिन्यात पोट साफ असणं देखील गरजेचं आहे नवव्या महिन्यात जर तुम्हाला बद्धकोष्ठता पोट साफ न होण्याचा प्रॉब्लेम कॉन्स्टिपेशन हे प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही तुमच्या गायनेकोलॉजिस्टशी याबद्दल चर्चा करा ते तुम्हाला यावर काही मेडिसिन्स देखील देऊ शकतात ज्याने देखील तुमचं पोट साफ होणार आहे आणि इनडायरेक्टली ही गोष्ट तुमच्या नॉर्मल डिलिव्हरीला देखील प्रमोट करते तसेच अजूनही काही गोष्टी आहेत जसं की पंचेचाळीस मिनटं रेग्युलर वॉक करणं पायावर बसून तुम्ही फरशी पुसणं मलासन करणं योनिबागी आयुर्वेदाने सिद्ध केलेल्या तेलाचा पिसू नववा महिना चालू झाला की ठेवणं या गोष्टी केल्याने देखील नैसर्गिक प्रसूती व्हायला मदत होते आता नैसर्गिक प्रसूती करायची का कारण सी सेक्शन जेव्हा होतं तेव्हा तुम्हाला शस्त्रक्रियेला सामोरं जायला लागतं आणि ही शस्त्रक्रिया ही जखम भरून यायला नंतर वेळ लागतो परंतु नॉर्मल डिलिव्हरीमध्ये फक्त कळांचा त्रास असतो जो तात्पुरता असतो एक दोन दिवसांचा असतो आणि नंतर मग तुम्हाला जास्त कॉम्प्लिकेशन्स होत नाही जास्त त्रास होत नाही तसंच नॉर्मल डिलिव्हरी जर जा तुमची झाली तर हॉर्मोन्सचं संतुलन राहतं बाळाला छान दूध येतं आणि बाळ देखील पुढे जाऊन गुटगुटीत गुड़ राहतं कारण त्याला नॅचरली छान दुधाचा आपल्याकडून पुरवठा होतो हल्ली सिझेरियन करण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे याच्यामध्ये मुलींची मानसिकता हे एक प्रमुख कारण आढळून आलेलं आहे म्हणजे मुली लेबर पेन्सला घाबरतात नैसर्गिक कळांना घाबरतात तसं बिलकुल करू नका यासाठी माझे दोन डिलिव्हरीचे अनुभव असलेले दोन डिलिव्हरी स्टोरीजचे व्हिडिओज मी चॅनलवर पोस्ट केलेले आहेत त्याचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लिंकसुद्धा देते आणि प्रसुती कळा कशा असतात प्रसुती कळा कशा द्यायच्या कसं बाळ होण्यासाठी आपण प्रयत्न करायचे यासाठी सुद्धा एक सुंदर व्हिडिओ प्रसुती कळा कशा असतात हा चॅनलवर आहे तो देखील तुम्ही बघा त्याची देखील लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये खाली देत आहे व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त प्रेग्नंट मैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच नवनवीन छान माहितीपूर्ण व्हिडिओसाठी नॉलेज बास्टेक इंडियाला सबस्क्राईब करा थँक्यू